यवतमाळ ये येथे वडगाव भागात लोकांनी सापांची प्रणय क्रीडा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती वाटणी जाणाऱ्या लोकांना अचानकपणे दोन साप सोबत आढळून आले त्याला जवळून पाहिले असता ते धामन सापाचे जोडपे असल्याचे दिसून आले हा काळ सा सापांचा प्रणय काळ मानला जातो तर सापांचा लाग काही ठिकाणी लाभकारी मानतात तर काही ठिकाणी पाहणं टाळलं जातं तर काही ठिकाणी सापाचा लाग सुरू असता त्यावर नवीन कपडा टाकून तो कापड तिजोरीत ठेवल्यामुळं धनसंपत्ती वृद्धी होते असंही मानलं जातं काही लोक सापांचा समागम पाहिल्यास माणसाचा मृत्यू होतो असंही मानलं जातं पण के ही केवळ अंधश्रद्धा आहे यात काहीच तथ्य नाहीये अशा विविध मान्यतांवर चर्चा करीत लोकांनी सापाची प्रणय क्रीडा पाहण्यासाठी मात्र गर्दी केली होती जे खऱ्या अर्थानं सर्पमित्र असतात ते त्यांना संरक्षित करण्याच्या किंवा हकलून लावण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत